चला, हे जो पार्ट आहे याला म्हणतात मॅजिक सर्कल. यामध्ये एक सर्कल असतं आणि त्या सर्कलमध्ये एक नंबर मिसिंग असतो आणि तो तुम्हाला शोधायचा असतो. खाली पर्याय दिलेले असतात. बघा फर्स्ट बघा, चला काय लॉजिक लागतंय फर्स्टला सांगा बरं एकदम फास्ट. काय आन्सर आहे? 6 = 42 आणि 21 * 21 = 42. बरोबर. बघा, 7 × 2 = 7 = 42. गुणाकार 42 त्याला 2 ने भागा तुम्हाला मिळेल 21. 2 × 8 = 72. त्याला 2 ने भागा तुम्हाला मिळेल 36. 5 × 4 = 20. त्याला 2 ने भागा तुम्हाला मिळेल 10. पर्याय ए. व्हेरी गुड. सांगा सेकंड क्वेश्चन. सेकंड बोला सर. सेकंड नंबर नंबर आहे का तो हाफ करायचा आणि इंटू करायचं फर्स्ट अँड सेकंड. ओके सांगा पर्याय सांगायचं उत्तर. बरोबर. हे बघा ए बाय याचा स्क्वेअर करा. 1 चा स्क्वेअर वर्ग 2 चा वर्ग 4. या दोघांची बेरीज करा 5 आली. 2 चा वर्ग 4. 3 चा वर्ग 9. 9 × 4 = 13 आली. 3 चा वर्ग 9. 4 चा वर्ग 16. दोघांची बेरीज करा 25 आली. पर्याय ए. 25. ओके. 3 नंबर सांगा. सी सर. सी कस? डी सर. डी सर. हे सांगा मला तुमचं लॉजिक सांगा ना काय तर. 3 × 2 = 2 + 2 = 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2 +
नसेल समजलं सांगत मला परत सांगा असं विचारत जा नंबर किती फोर्थ हा चौथे सांगा ए असं केलं सांगा बा सात आणि चार वर्ग एकवीस नऊ आणि सहा बेरीज करा नऊ सहा पंधरा पंधराचा वर्ग पंधरा पाच आणि आठ तेरा तेराचा वर्ग करा एकशे एकोणसत्तर एक क्लिअर आहे का क्लिअर झाला का परत टाइमपास नको व्हायला फक्त परंतु नसेल कळालं तर विचारा बरेच मुलं नंतर म्हणतात सर मला कळालं नाही तसं करू बेटा विचारत जा वाटल्यास तुम्ही व्हिडिओ परत पण बघू शकता ना ती अडचण नाही तुम्हाला चला पाचवं पंचेचाळीस कस केलं सर हा नऊ गुणिले सात किती झाले त्रेसष्ट रिव्हर्स करायला रिव्हर्स 63 ओके तीन गुणिले आठ चोवीस याला रिव्हर्स बेचाळीस सहा गुणिले नऊ चौपन्न अंकांची आदला बदल करा अंकाची आदला बदल दाता अंश सॉरी दशक स्थानचा एकच स्थानी करायचा आणि एक स्थानचा दशक स्थानी करायचा 45 ऑप्शन नंबर ए सी सिक्स नंबर नंबर सिक्स बोलत जा नंबर सिक्स हा कोणतं पाच नंबर फाईव्ह नंबर रिपीट ओके पाच नंबर रिपीट करतोय बघ नऊ आणि सात दोघांचा गुणाकार केला हे बघ इथं नऊ गुणिले सात किती झाले त्रेसष्ट छत्तीस झाले ना सॉरी सॉरी माझ्या उलट लिहिलं गेलं का ते ठीक आहे काय हरकत नाही मी करेक्ट करतो बेटा ओके म्हणून आली असेल शंका ती नऊ गुणिले सात झाले बेटा त्रेसष्ट
अंकाची अदला बदल करून किती आले 36 बघ म्हणून 36 आले इथं इथं लॉजिक बघ 3 गुणिले 8 किती झाले 24 अंकाची अदला बदल कर बघ किती आले 42 54 होतात अंकाची अदला बदल कर म्हणजे अंश आणि सॉरी एकक आणि दशक स्थानच्या अंकातील त्याचे स्थानात बदल करायचा ओके 45 ओके क्लियर आहे चला 6 नंबर सांगा नंबर 6 हाँ हाँ यस यस बोला कौन बोलते हैं सिक्स नंबर बघा सोपे आहे लक्षात द्या पहा आता इथं वन हा वन आणि हा फोर वन प्लस फोर करायचं त्याचा घ्यायचा क्यूब प्लस वन प्लस फोर करायचं त्याचा घ्यायचा स्क्वेअर बघा वन प्लस फोर किती झाले फाईव्ह फाईव्हचा क्यूब 125 125 1 प्लस 4 5 5 चा वर्ग 25 आली का 150 बेरीज हे बघा असे इथे 150 आलेले हेच लॉजिक 5 किती झाले त्याचा घन घ्या आणि 2 अधिक 5 त्याचा वर्ग घ्या 2 अधिक 5 7 7 चा घन 343 बेटा स्क्वेअर आणि क्यूब पाठ करा 2 आणि 5 7 त्याचा स्क्वेअर 49 दोघांची बेरीज करा बघा काय मिळते 392 मिळते का बघा ऑप्शन बी कळलं का हो हो सर हो सर स्क्वेअर आणि क्यूबवर खेळ आहे ओके कळलं नेक्स्ट घेऊ हो सर 7 नंबर 64 सी सी कसं केलं बेटा सांग बोल 5 वजा 3 आणि 3 चा घन यस व्हेरी गुड बघा 27 8 असे दिसतं म्हणजे घन संख्या या पूर्ण घन संख्या 5 वजा 2 3 येतं पहा 5 5 मायनस 2 इक्वल टू 3 त्याचा केला क्यूब किती आलं 27 4 मायनस 2 ओके किती आलंय 2 त्याचा क्यूब करा 8 आला तसा हा 5 मायनस 1 करू त्याचा क्यूब 4 चा क्यूब 64 म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट कळालं का बघा हो सर एनी डाऊट नो सर पुढे प्रोसीड 8 नंबर चला बोला बी बी सर बी सर यस बघा हे 121 225 49 324 181 या संख्यांकडे बघितलं ना की डोक्यात आयडिया आली पाहिजे अरे हे तर पूर्ण घन पूर्ण वर्ग संख्या आहे ना म्हणजे त्यांची वर्गमूळ घेऊन बघा 121 चं वर्गमूळ आहे 11 11 स्क्वेअर रूट आहे 15 दोघांना ऍड करा 26 पण तेच आहे ना 81 चं वर्गमूळ 9 169 चं वर्गमूळ 13 दोघांची बेरीज करा किती होतात 24 म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट नेक्स्ट 22 ओके नेक्स्ट 9 नंबर सी 16 काय ऑप्शन सी करेक्ट बोला कसं आणलं कसं आणलं सांगा दिसतंय ना म्हणजे काहीतरी पूर्ण वर्ग संख्या ना या हा 11 वजा 9 2 आले त्याचा वर्ग 4 बघा आहे ना 15 वजा 6 15 वजा 6 9 आले वजाबाकी केली त्याचा वर्ग करा 81 आला का मग 9 वजा 5 किती 4 त्याचा वर्ग करा 4 आला का 16 व्हेरी गुड नाईस नेक्स्ट 10 नंबर 10th बोलत जा सी गुड कसं काढलं सांग 10 नंबरच सी या दोघांना फक्त बेरीज करा याची नेची करा या दोघांची बेरीज करा या दोघांची बेरीज करा एकदम सोपं आहे 196 क्लिअर 11 11th सी सर सी करेक्ट कसं केलं सांग वरच्या क्यूब काढायची सर त्यांची बेरीज करायची ओके 3 चा घन 27
27 4 पाई घन 64 8 पाई जे बेटा 3 चा घन अधिक 4 चा घन बरोबर किती 27 4 चा घन 64 किती आली बेरीज 64 आली काय 91 91 हां या पद्धतीने 5 चा घन इथे घन पाहिजे अधिक सर ते घन 5 चा घन 25 2 चा घन 8 बेरीज करा 133 आली का बेटा 133 हो सर ओके 12 नंबर बघा चला सांगा लवकर उत्तर बी सर 219 अगदी बरोबर कस केलं सांग सर पहिल्याचा घनकार का हां दुसरा घनकार याचा घनकार आणि प्लस हे ऍड करा त्याच्यात प्लस 2 चा घन 8 आणि 9 बघा 2 चा घन अधिक 1 म्हणजे 8 अधिक 1 म्हणजे 9 तसे बंद से पा 5 चा घन अधिक 4 5 चा घन 125 अधिक 4 129 7 चा घन अधिक 3 6 चा घन 216 अधिक 3 219 ऑप्शन बी काय सांगितलं मी तुम्हाला घन पाठ पाहिजे वर्ग पाठ पाहिजे गणितात आहेस काय हो दुसरं घन आहे वर्ग आहे बेरीज आहे वजाबाकी गुणाकार भागाकार याच्यापेक्षा क्रियाच नाही ना किती छोटा सर बोल बेटा हे समजलं बारा चारचं घन 16 प्लस 1 एक मिनिट एकच मिनिट पॉज घेऊ थोडा आपण 12 पर्यंत कोणाला काही अडचण आहे बघून घेऊ पॉज करतो ओके 13 नंबर बघा बेटा लॉजिक बघा हा 4 त्याचा वर्ग करा आणि त्यात हा 1 मिळवा 4 चा वर्ग 16 अधिक आहे 1 प्लस 1 झाले 9 चा वर्ग 81 अधिक 3 81 3 84 तसं इथं काय करायचं 7 स्क्वेअर प्लस 5 49 प्लस 5 म्हणजे येतं 54 ऑप्शन सी चला 14 ए सर 14 चं ए सर बोला म्हणजे ऑप्शन ए व्हेरी गुड सांगा लॉजिक सर्वात त्यांची मल्टिप्लाय प्लस करायची ओके काय करायचं याला 3 × 1 + 3 + 2 बर बरोबर करेक्ट 3 × 2 = 6 अधिक प्लस 3 + 2 = 5 असं करायचंय दोघांचा गुणाकार दोघांची बेरीज करायची 3 × 2 = 6 अरे 3 × 2 सॉरी हा मी 5 लिहिले काही चुकून एकच मिनिट इथं 2 पाहिजे इथं पाहिजे 2 6 आणि 5 झाले 11 बघा 4 × 5 5 अधिक 4 + 4 + 5 = 20 अधिक 9 आले काय 29 6 × 7 अधिक 6 अधिक 7 6 + 5 = 42 + 6 + 13 = 5 नेक्स्ट आहे 15 चला 15 सांगा बी सर 144 15 ऑप्शन काय ओके करेक्ट आहे तर त्यांचं स्क्वेअर काढायचं ते स्क्वेअर इनका मग मल्टिप्लाय करायची बर 1 चा स्क्वेअर मल्टिप्लाय 2 चा स्क्वेअर 2 स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 4 4 × 1 = 4 3 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 9 स्क्वेअर 4 9 × 4 = 36 4 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर 3 मल्टिप्लाय बाय 69 व्हेरी गुड व्हेरी गुड शाबाश बेटा शाबाश नेक्स्ट 16 बोला 16 आलं सर ओके नाही आलं ठीक आहे लक्ष सांगतो मी तुम्हाला बघा आता हे नाही नाही
नाइन फाइव जा किती झाले 45 ने मल्टीप्लाय करा किती झाले मायनस वन करा सर नंतर आणि त्यातून किती आले 89 झालं हो सर दुसरं बघा 57 किती आले 32 याला दोन ने गुणा किती आले त्याची दुप्पट करा दोन ने गुणा म्हणजे दुप्पट 84 मायनस करा किती आले 83 आता नेक्स्ट शॉर्टचं काय येईल 87 येतो सर 87 त्याला त्याचं दुप्पट करा किती आलं त्यातून वन मायनस करा 47 समजलं का आपण सोपे ना असं येते लॉजिक वाटतं जोपर्यंत मग लॉजिक नाही ना तो मग आपल्या डोक्याचे केस टाईट होतात सगळे पण हे जर तुम्ही करत गेले खूप मजेशीर आहे मजा येते याच्यात आणि मेंटल एबिलिटी असा विषय भेटा त्यामुळे आपल्या डाव्या मेंदूचा विकास होतो ओके नाहीतर दुसऱ्या कोणत्याच कामात डाव्या मेंदूचा वापर होत नाही फक्त मेंटल एबिलिटी असे लॉजिकल रिझनिंग मेंटल एबिलिटी म्हणजे ओके ठीक आहे लॉजिक वापरावं लागतं खूप चला 17 सांगा सांगा नाही आलं ओके बघा इथं काय करायचंय तुम्हाला याचा करायचा स्क्वेअर आणि याचा करायचा क्यूब फोरचा स्क्वेअर 16 फोर स्क्वेअर प्लस 3 क्यूब फोर स्क्वेअर 16 प्लस 3 क्यूब 16 प्लस 27 आले का 43 27 हा 43 स्क्वेअर प्लस 7 क्यूब 2 स्क्वेअर 4 प्लस 1 क्यूब 1 आले का 5 तसा 3 स्क्वेअर प्लस 5 क्यूब पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा क्यूब किती होतो 34 यस ऑप्शन बी कळलं ना हो सर चला 18 नंबर चला 18 चा सांगा पाचचा सर मी सांगतो सर पाचचा वर्ग 25 आणि 9चा वर्ग 81 सहाचा 36 आणि 7चा 49 बरोबर पाचचा वर्ग आहे 25 आणि 9चा मांडणी केली फक्त 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49 8चा वर्ग 8चा 9 8चा वर्ग 9चा वर्ग 9 सर ऑप्शन 9 सी सी 19 नंबर बघा आला का हे बघा बेटा हे इथे एकदम सोपं आहे बघा हे दोघं मिळून संख्या जर केली तुम्ही काय होते आणि पहा त्याच्या निम्मे का ऐका त्याच्या हाफ करा 21 निम्मे करा 21 सर त्याचं सी सर 84 आहे 64 याचे निम्मे करा 32 किती सोपं आपण काय ते वर्ग फिरगपात बसतो तसं कधी कधी कसं राहतं एकदम सिम्पल राहतात मग लक्षात नाही आपल्या सोप्या गोष्टी कारण आपण कठीण विचार करायला सोय पडते मग सोपी सुद्धा विचार केला पाहिजे ओके 20 नंबर 20 आता हा प्रश्न जो आहे ना हा कन्फ्यूज करणार आहे याच तुम्ही म्हणणार सर याचं उत्तर जे ना यात नाहीच आहे इथं असं ऑप्शन असतं नन ऑफ अबव म्हणजे मराठीत असतं यापैकी नाही असं ऑप्शन असतं आता याच कारण काय बघा इथं लॉजिक कसं लावतं जनरली हे बा या दोघांची बेरीज करा किती येत आहे 16 या दोघांची बेरीज करा किती येत आहे आपण या दोघांची बेरीज करू हे किती आलं पाहिजे 50 मग आपण काय इथं जर कधी अपर्याय असतं यापैकी नाही
तर आपण याच्याकडे टिक केलं असतं या लॉजिक पण इथं हे लॉजिक नाही इथं वेगळं लॉजिक आहे बघा आता काय लॉजिक आहे इथं लॉजिक काय बघा इथं लॉजिक आहे दोघांचे स्क्वेअर करायचे वजाबाकी करायचे सतराचा वर्ग वजा सोळाचा वर्ग सतराचा वर्ग पाठ आहे का नव्वद सोळाचा आली का ते ती लॉजिक कसं येत नऊचा वर्ग वजा आठचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी सांगा सव्वीसचा वर्ग वजा चोवीसचा वर्ग सव्वीसचा वर्ग सांगा बेटा काल पण आला होता वर्ग सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर किती शंभर शंभर ऑप्शन बी बी आला की नाही बरोबर असा प्रश्न पण राहतो की ज्यामध्ये आपला असं वाटतं की हा प्रश्न चुकलेला आहे पण चुकलेला नसतो दुसरं कोणतरी लॉजिक असतं जे आपल्याला आठवत नाही ठीक आहे नेक्स्ट ब्रेक घेऊ चला काही शंका असेल तर विचारा एकच मिनिट राहिला आपण थांबणारच इथं आज आपली मीटिंग संपते आज आपण इथं थांबू उद्या आता यातील जे राहिलेले प्रश्न आहे बेटा हे सर्व तुम्हाला सोडवायचे जर नाही समजले तर आपण जेव्हा डाऊट सेशन घेऊ त्या डाऊट सेशन मध्ये विचारा प्रयत्न करा याचे अँसर सुद्धा मी तुम्हाला टाकेल पूर्ण जेवढी पीडीएफ पाठवली पूर्ण पीडीएफ सोडायची